आता कष्ट राहिला ज्याला त्याला फुकट पाहिजे, गाम गाळावं लागेल, त्यावेळेस साधना करावं लागेल. म्हणून बाराकडे सर्वातच क पसणे, क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा, हे सांगण्यासाठी कै आधी काम करा मग खा. ख क ख पण खायचं त्याच्यातलंच खा. कळते का बघा ना? आणखी एक पाऊल पुढं, सगळ्यातलं खा. पण तीन गोष्टी तर खाऊ नका, देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका. ह्या तीन गोष्टी तरी सोडा, बाकी हाना काय हानायचं ती. मग कष्ट करा, क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका, ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला तो 100% घसरणार. घ गण ग घसरची नीटरा घसरायचं नसेल. जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमच्या होऊ नका. च हा चमच्याला इच्छित राहतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो, हळूहळू करतो. चमचे तोंडावर तले खास वाटतात, वा 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 वा. तुमच्यासारखं रत्न तालुक्यात नाही, तोंडावर पुढे गेल्या भांगार आहे ती. त्याने तर वाटोळ केले गावचं. म्हणजे ही चमचे सांभाळा रे, तोंडाव एक महाग एक. म्हणजे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही, ते जिंदगीत एकदा तरी छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका. ज च छ ज. माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. सध्या नवीन रोगाला जळकर रोग. हे जे लक्षणं सांगा, पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड येणे, उदासी भरणे, सगळं आहे पण करमत नाही, समजायचं जळका रोग झाला. बो ह्याचं औषध कोणत्याच मेडिकल मध्ये नाही. ह्याचं औषध फक्त दिहूला भेटते. कधी गेलं तर घेऊन या. तुकोबारांकडे औषध आहे, दोन गोळ्यात, एक संध्याकाळी एक सकाळी. सकाळची गोळी सांगतो, मोकळे मन रसाळवाने, मन मोकळं ठेवा. आणि संध्याकाळची एक गोळी, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, चित्त निर्मळ ठेवा. मन मोकळं, चित्त निर्मळ ठेवा, जळाजळे व्हायचं कामच नाही ना. आणि आपली माणसं मोठी करायची का? आपल्या परिसरात गायक आहे, वादक आहे, कीर्तन करायला संस्था टाकली, दुकान टाकलं. आपल्या परिसरातला माणूस जर तालुक्याच्या राजकारणात, जिल्ह्याच्या राजकारणात, शहराच्या राजकारणात चमकत असेल तर गावाने मिळून सहकार्य केलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून माग उभा राहिले, एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जगा, जळू नका. ज म्हणजे आयुष्यात कधी कुणा जळाला नाही, देव सुद्धा त्याची झाडा जडती होऊन देत नाही. झ आयुष्यात टकाटक राहा, ट मुद्द्यावर ठाम राहा, ठ संकट आल्यावर डगमगू नका, ड मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका, ढ प्रत्यक्षात तरबेज वाहत, तरबेज व्हायचं थकू नका, थ यश मिळेल पण जरा दमदारा, द दमदारण्याशिवाय धाडस ठेवा, ध आणि धाडसी जरी झालं तरी नम्रता सोडू नका, न त थ द ध न. एवढीच बाराखडी भरपूर झाली. आता सगळे जगदा सांगितलं, लोड येत असतो, हुशार डॉक्टर असतो, त्या गोळ्या सुद्धा मापात देत असतो, लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असते, त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा.